कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला नेर जिजामाता कन्या शाळेच्या शिक्षकांनी 5 ते 10 विद्यार्थ्यांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरुवात केली व शालेय अभ्यासक्रम सुरू केले. ACERT पुणे यांच्या मार्फत दुरुस्त शिक्षण अभियान अंतर्गत शांतीलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या वतीने क्षेत्रीय समन्वय राहुल गुरड व प्रमोद नाटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यांनी नेर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना ऑनलाईन शिक्षणामुळे काय आव्हाने व लाभ होत आहे याचा आढावा घेत या उपक्रमाअंतर्गत जिजामाता कन्या शाळेच्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सदर प्रतिनिधींनी विद्यार्थी व पालक यांच्या मुलाखती घेऊन शैक्षणिक चर्चा व अभ्यासक्रम याबद्दलचा आढावा घेऊन ऑनलाईन शिक्षणाबद्दलच्या आव्हानाबद्दल व संधीबद्दल चर्चा केली. जिजामाता कन्या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थिनींना करिता शाळेच्या स्वतःच्या ऍपद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा उपक्रम यशस्वी प्रयोग करून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक तसेच शिक्षण वैभव जगताप शेखर जाधव अमजद मिर्झा लाल शिरसाट वर्षा कुरडे सोनल दांडगे श्रुतिका भिसे मयुरी गुल्लाने हे सहभागी होऊन विद्यार्थिनींच्या रोज ऑनलाईन शैक्षणिक सत्रात संपर्कात असतात. यावेळी दिलेली प्रतिक्रिया शासनातर्फे शाळा बंद पण शिक्षण चालू हे जे शासनाचा उपक्रम चालू आहे त्या संदर्भात ग्रामीण आणि शहरी तसेच खासगी शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा मुलांना कितपत याचा म्हणजे फायदा होतो आहे किंवा काही उणीवा भासत आहे का या संदर्भात एक प्रकारचा हा एक संशोधन आहे रिसर्च चालू आहे आणि या रिसर्चच्या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून प्रत्यक्ष विद्यार्थी करीत असलेलं ऑनलाईन जे वर्क आहे ते ऑनलाईन वर्कमध्ये आम्ही प्रत्यक्ष ते पाहणार आहे निरीक्षण करणार आहे वर्गाचे ऑनलाईन वर्गाचे आणि त्यानंतर त्या संदर्भातच आम्ही मुलांना सुरुवातीपासून दाखव बरं आम्हाला तू कशी कशी कशाद्वारे शिकते आहे. हां बरं अच्छा कोणता ॲप तू आम्हाला दाखव. ही माहिती नेरे इथून RN News चे प्रतिनिधी मोहम्मद साजिद यांनी दिली.